अपंगाचा निधी वेळेवर खर्च न केल्याच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी महापालिका आयुक्ताच्या कार्यालयाबाहेर डिझेल आणि ऑइल फेकले. बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी 4 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे, अजित कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्त्यांनी महापालिकेत आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. पोलिसांनी त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घालून देण्याची तयारी केली होती, परंतु अचानकपणे काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत प्लास्टिक पिशवीत भरून आणलेले डिझेल आणि ऑइल आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर फेकले. बंदोबस्तासाठी नेमलेले पोलीस व पालिका अधिकारी यांच्यावर ते ऑइल पडले. या प्रकरणी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, कार्याध्यक्ष जमीर शेख यांच्यासह 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दरम्यान बसपाचे गटनेते आनंद चंदन शिवे यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. आंदोलन करा, मात्र पालिका परिसराचे विद्रुपीकरण नको, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. आंदोलन करायला कायद्याप्रमाणे कोणाला बंधनं नाहीत, आंदोलनाला आमचा विरोध नाही. पोलीस परवानगी घेऊन, पोलिसाचं सहकार्य घेऊन, प्रशासनाचं सहकार्य घेऊन या ठिकाणी आंदोलन करावं, आमचा काय त्याला विरोध नाही. अपंगाचे विषय, अपंगाबद्दलच्या वेदना, अपंगाला अन्याय होत असेल तर त्याबद्दल आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवू महापालिकेच्या सभागृहामध्ये. परंतु आमच्या महापालिकेमध्ये येऊन अशा पद्धतीचं घाण करणं या ठिकाणी शोभत नाही. मी संघटनेचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. त्या महापालिका परिसराचे नुकसान होईल अशा चुकीच्या पद्धतीने केलेले आंदोलन निषेधार्य असल्याची भावना कामगार नेते अशोक जानराव यांनी यावेळी व्यक्त केली. महानगरपालिकेत येऊन त्यांच्या मागण्याच्या संबंधाने त्यांनी मागण्या जरूर मांडाव्यात, परंतु महानगरपालिकेचा प्रेमॅसेसमध्ये कसल्या प्रकारची घाण आणून टाकणं, त्याचबरोबर अधिकाऱ्याच्या अंगावर, नागरिकांच्या अंगावर पडलेलं आहे, ही बाब निषेधार्ह आहे. या प्रकरणी संबंधित आंदोलनकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी विजय कांबळे यांनी दिली. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात माननीय जनरल बोर्डामध्ये तो ठराव पास झालेला आहे आणि ते अंमलबजावणीची प्रोसेस आता सध्याला चालू आहे. परंतु ते कुठल्याही प्रकारचं ऐकून न घेता त्यांनी जे काल पत्र मागच्या आठवड्यात पत्र दिलं होतं त्या पत्राला त्यांना आम्ही उत्तरही दिलेलं आहे की आमचं हे प्रोसेस चालू आहे. तरी कुठल्या प्रकारचं त्यांनी न ऐकता या ठिकाणी डिझेल आणि रॉकेलचे पोळे आमच्या अंगावर, अक्षरशः अंगावर टाकलेत आणि ते या ठिकाणी महापालिकेला इजा पोचवण्याचा व आम्हाला अधिकाऱ्यांना इजा पोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि तो एकदम निषेधार्ह आहे. या ठिकाणी आम्ही रितसर त्यांच्यावर फिर्याद दाखल करणार आहोत.